आता पाहूया आपण कापसावर येऊया. कापसामध्ये महत्वाच्या टिप्स काय आहे, तर पारंपरिक लागवड पद्धत, लागवडीचं अंतर सगळ्यात आधी तुम्हाला ठरवायचंय. लागवडीच्या अंतरामध्ये दोन ओळीमध्ये कापूस गाठणार नाही एवढं अंतर ठेवा. दोन झाडामध्ये तुम्हाला एक दीड किंवा दोन फूट अंतर ठेवू शकता. दोन ओळींमध्ये कापूस गाठणार नाही एवढं अंतर. जर हलकी जमीन असेल तर तुम्ही चार फुटापासून येऊ शकता, तीन फुटापासून. मध्यम जमीन चार फूट, पाच फूट, भारी जमीन सहा फूट, बागायती जमीन सहा फूट, आणि त्या दोन झाडात अंतर दोन दीड किंवा एक. आणि ही तुम्हाला एक माहिती असावं म्हणून सहा बाय एक मध्ये किती झाडं बसतात, सहा बाय दोन मध्ये किती बसतात, चार बाय दोन मध्ये चार बाय एक, हा एक तक्ता दिलाय. याच्यानुसार फक्त उद्देश एकच ठेवायचा इथे की दोन ओळीत कापूस दाटू देऊ नका. दोन झाडात दाटणी झाली तरी चालते. दोन झाडात एक दीड किंवा दोन फूट ठेवू शकता. दोन ओळीत मात्र कापूस दाटला नको, दाटायला नको. किंवा मग दुसरी पद्धत जी आहे ही दादा लाड पद्धत आपण जे सांगतो, अति घन लागवड. हलक्या जमिनीत दोन फूट दोन ओळीतलं अंतर, मध्यम जमिनीत अडीच फूट आणि भारी जमिनीत तीन फूट अंतर दोन ओळीत ठेवायचं. आणि 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान त्याच्या गळ फांद्या कापायच्या, म्हणजे मोनोपोडिया कापायच्या. म्हणजे दाटणी होणार नाही, झाडाची संख्या वाढल आणि कापूस साधारणतः 3 फुटाचा झाला की शेंडा फोडायचा. तर तिथे बोंडाचं वजन वाढते, बोंडाची संख्या वाढते आणि तिथे तुम्हाला झाडाची संख्या वाढून उत्पादन दुप्पट येते. ती दादा लाल पद्धत मी बरेच वेळेस याच्या आधी सांगितली आहे. तुम्हाला पाहिजे तर मागे व्हिडिओ पाहू शकता. याच्यामध्ये हे 2x1, 2x1, 3x1, 20-25 बोंड जरी लागले तर 17 ते 20 क्विंटल, 22 क्विंटल पर्यंत कापूस आपल्याला सहज पिकू शकतो. कपाशीच्या विविध जाती आणि त्यांचे वैशिष्ट्य. कोणत्या कोणत्या जाती आहेत हे बघा. लवकर येणाऱ्या अजितची 5 नंबर आहे, ACH5. प्रभातची सुपर पॉट आहे. नुजीवडूची नवनीत आहे. नागची NBS 10 आहे. मध्यम कालावधीमध्ये अजितची 199 आहे. कावेरीचं जादू मनीमेकर आहे. राशीचं राशी 779 मॅग्ना आहे. कावेरीचं ATM आहे. ग्रीन गोल्डचं कार्तिक आहे. अंकुर सीटचं 30-28 आणि अंकुर जय आहे. आणि उशिरा येणाऱ्यामध्ये नुजीवडूचं आशा, राशीचं निओ. आता याच्या व्यतिरिक्त बरेच काही शेतकऱ्यांनी काही जातींना खूप जास्त गरजेपेक्षा जास्त डोक्यावर घेतलंय. त्यातलं मी आता नावं घेऊ इच्छित नाही, पण असं नाहीये. कारण खूप भरपूर जास्त कंपन्या आणि भरपूर व्हरायटा इथं आहे. एकाला पर्याय दुसरा हा अनेक तुम्हाला तिथं मिळतोय. त्यामुळं हे झालं जात. हे भक्ती राजा कबड्डी US काय जे आहेत सगळे तुम्हाला बरेच वेळेस याच्यात दाखवलंय. आमच्या माहितीप्रमाणे हे वैशिष्ट्य आहेत. आता खत, कापसाला खत कोणतं द्यायचं बघा. पहिला डोस कापसाला लागवडीच्या आधी फुली पाडताना किंवा सरी पाडताना किंवा लागवडी बरोबर किंवा तुम्ही कोरड्यात लागवड केली असेल किंवा प्रीमान्सून लागवड केली असेल तर जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर. पर्याय एक, DAP 1 बॅग अधिक पोटॅश 1 बॅग किंवा 10:26:26 2 बॅग किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग अधिक पोटॅश 1 बॅग किंवा 12:32:16 किंवा 14:35:14 1 बॅग आणि पोटॅश 25 किलो. जे मिळेल तुम्हाला ते विकू घ्या, कोणतंही घेऊ शकता. DAP घेतलं तर DAP पोटॅश, 10:26:26 घेतलं तर 1 टन, सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं तर सिंगल सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश आणि 12:32:16, 14:35:14 घेतलं त्यासोबत पोटॅश. वरील पैकी कोणत्याही एक पर्याय, कोणताही एक पर्याय 1, 2, 3, 4 तुम्हाला कोणताही दिलंय. आणि त्याच्यासोबत तुम्ही रायझर जी जे आहे आपलं ह्युमिक ऍसिड लिगरनाईट फॉर्म मधलं सगळ्यात बेस्ट ह्युमिक ऍसिड जे आहे ते 5 ते 10 किलो आपल्या बजेटनुसार रायझर जी वापरू शकता. एकरी 5 ते 10 किलो. आणि जर तुम्हाला त्या शेतात वानू गोगलगाईची भीती वाटत असेल तर या खतामध्ये किस्ता GR सुद्धा तुम्ही 5 किलो खतातच मिसळून देऊ शकता. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर याचा वापर करा, नाही तर मग हे रासायनिक खत तुम्ही वापरा. आता लागवडीनंतर, आता काही शेतकऱ्यांची प्री मान्सूनच्या लागवडी आहेत ज्यांना 25 दिवस आहे. एक पहिली गोष्ट महत्वाची, प्री मान्सूनच्या लागवडीचे कापसं काही वाढ कुंटली पिवळे पडते अशा तक्रारी आहे. याला सगळ्यात महत्वाचं कारण पाणी आहे. पाणी जर लेट झाला तर प्री मान्सूनच्या लागवडीच्या ठिबकवरच्या लागवडीचा ओलावा असा जातो. ठिबकच्या लागवडीचा ओलावा असा पसरत नाही, असा जागीच खाली खाली ओलावा जातो. त्याचा एक गोळा तयार होतो आणि अजून तुम्ही कितीही पाणी दिलं ते खोल जाणार, बाजूला पसरणार नाही. मग झाड जर 6-5 पानाच्या वरती गेलं तर त्याचे मुळं
हे ओलाव्याच्या बाहेर जातात आणि तिथं कोरडी जमीन असते आणि कोरड्यात जर त्याचे मूळ गेले तर तिथं तुम्हाला झाड पिवळं पडतं, लाल पडतं, त्याची वाढ खुंटते. तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी प्री मान्सून मध्ये लागवड केली आणि झाडं जरगट झाले किंवा झाडं पिवळे लाल पडलेत, वाढ खुंटली आहे, अशा शेतकऱ्यांना जर पाणी भरपूर असेल तर त्यांनी बाजूला सरी पाडावी आणि सरीतून पाणी द्यावं, किंवा ठिबकच्या नळ्या 5-5 इंच अलीकडे सरकवायच्या, त्यानंतर पुन्हा थोडस पलीकडे सरकवायच्या, म्हणजे ओलावा हा जास्त भागात गेला पाहिजे अशी काळजी घ्या. तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांना 25 दिवस झाले लागवडीला, त्यांना दुसरा खताचा डोस हा युरिया 1 बॅग एकरी, जर आपण इकडे या पद्धतीनं खत दिला असेल तर युरिया 1 बॅग आणि त्यात सल्फर टाकायचं, सल्फा बूस्ट 2 किलो या युरिया सोबत टाका. सल्फरची कमतरता ही आपल्याला कोणत्याच पिकासाठी पुरणारी नाहीये, सल्फरचा खर्च फार जास्त नाही, त्यामुळे सल्फर तिथं टाकू शकता. लागवडी बरोबर दिलं नसल्यास आळवणी तुम्ही एनपीके हाय 250 ग्रॅम 25 दिवसाला एनपीके हायची आळवणी करू शकता. ह्या आळवणीचा तुम्हाला खूप फायदा होईल. किंवा एनपीके डीएक्स जे आहे, जर एनपीके हाय असेल तर 250 याच्यामध्ये, किंवा डीएक्स 500, नायट्रोजन मिळून देणारा जीवाणू आहे, स्फुरद मिळून देणारा जीवाणू आहे, पालाश मिळून देणारा जीवाणू आहे, त्यामुळे आपल्याला याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. साधारणतः 25 दिवसाच्या दरम्यान ही आळवणी आपण तिथे करू शकतो. त्यानंतर तणनाशक लागवड झाल्याबरोबर 72 तासाच्या आत फवारायचे तणनाशक जे आहेत हे तुम्हाला तिथं सांगतो. 72 तासाच्या आत म्हणजे उगवणपूर्व तणनाशक, हेच उगवण पश्चात सुद्धा काम करतात, पण उगवणपूर्व जर तुम्हाला वापरायचं असेल तर हिटवीड हे रुंदपानाच्या तणासाठी आहे, 1 एकरात 300 मिली याचा डोस आहे, आणि गवत वर्गीय तणासाठी टर्गा सुपर आहे, इम्पुल आहे, व्हीम सुपर आहे, एजिल आहे. हे झाले गवत वर्गीय तणासाठी, एजिल, व्हीप सुपर, इम्पुल, टर्गा सुपर, गवत वर्गीय, हराळ, लवाळ, कुंदा, बिंदा याच्यासाठी. हिटवीड हे गोल पानाच्या किंवा रुंद पानाच्या तणासाठी, आणि हिटवीड मॅक्स किंवा घासा, डोझो मॅक्स, विडाऊट सुपर हे जे आहेत हे सगळे रुंद पानाचे आणि गवत वर्गीय दोन्ही तणांच्या नियंत्रणासाठी 1 एकरी 500 मिली याचा प्रमाण आहे. कापसाची धूळ पेरणी, मी यापूर्वी सांगितलं की धूळ पेरणी कापसाची कोरड्या जमिनीत केलेल्या लागवडीला धूळ पेरणी असं म्हणतात. ती आहे लागवड, पण आपण त्याला धूळ पेरणी असा शब्द पडलेला आहे. यावर्षी विशेषतः विदर्भात रिस्क घेत असल्यास धूळ पेरणी करू शकता. मराठवाडा व खानदेशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धूळ पेरणी करणं थोडस रिस्की आहे, पण तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असाल तर करू शकता. धूळ पेरणी साधल्यास उत्पादनात वाढ होते, न साधल्यास बियाण्याचा खर्च वाया जातो. जर साधली नाही धूळ पेरणी, साधली नाही म्हणजे काय, पाऊस एकदम कमी पडला, बियाणं फुगलं आणि नंतर जर त्याच्यावर पाणी नाही पडला 2-3 दिवस तर मग बियाणं आपलं खराब होऊ शकतं. ती रिस्क तुमची, मी कराच असं काही म्हणत नाही, उद्या मला ब्लेम करू नका. जर साधलं तर फायदा तुमचा होणार नक्कीच, नाही साधलं तर बियाण्याचा खर्च वाया जाऊ शकतो. प्री मान्सून लागवडीचे खाडे भरणं हे सुद्धा आता ताबडतोब आपल्याला करावं लागेल.